आणि तुम्ही ते बघू शकता किती सुंदर जाळी आलेली आहे इडलीला. आणि आपण हे आतमध्ये बघूयात. मस्त आतमध्ये पण छान अशी फ्लफी झाली आहे. नमस्कार, मी मधुरा, मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण रवा इडली कसे बनवायची ते बघतोय. ती कमीत कमी सामान किंवा इन्ग्रेडियंट वापरून ही इडली बनते आणि खूप झटपट बनते. थंडीचे दिवस आहे, बराचसा पीठ आंबत नाही, किंवा जर तुम्हाला झटपट असं काहीतरी नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या आदल्यामधल्या वेळेला खाण्यासाठी काही पदार्थ करायचा असेल तर हा पदार्थ उत्तम. तर इथे एक कप रवा घेतलेला आहे मी. हा बारीक रवा नाही आहे, हा कोर्स ज्याला असं म्हणतो किंवा जाड रवा उपमा वगैरे बनवण्यासाठी जो वापरतो तो रवा घेतला आहे. अर्धा कप दही, मीठ चवीपुरतं आणि अर्धा चमचा इनो. इनो बाजारामध्ये मिळतं, मेडिकल, किराणा किंवा वाण्याच्या दुकानात मिळतं. छोटं सॅशेट पण मिळतं 5 रुपयाचं, ते आणून ते वापरलं तरी चालेल. प्रोसेसला सुरुवात करूयात. अगदी झटपट होते. तर बाउलमध्ये रवा घ्यायचा. रवा भाजायची गरज नाही, तुम्हाला हवं असेल तर 3-4 मिनिट मध्यम आचर भाजा, अदरवाईज मायक्रोवेव्ह करू शकता 2-3 मिनिट. यामध्ये दही घालूयात आणि मीठ. ते दही व्यवस्थित मिसळून घ्यायचं. हे दही व्यवस्थित ॲब्झॉर्ब झालं रव्यामध्ये की यामध्ये पाणी घालायचं. अर्धा कपला थोडंसं जास्त, म्हणजे 3 पाव कप पाणी इथे मी वापरतेय. अर्धा कपला थोडंसं जास्त आणि 1 कपला थोडंसं कमी. आता हे व्यवस्थित मिसळून झालेलं आहे. आता हे झाकून 15 ते 20 मिनिट बाजूला ठेवले. या ठिकाणी 15 मिनिट हे रवा इडलीचं बॅटर मी बाजूला ठेवलं होतं. इथे बघू शकाल आपण जेव्हा हे बॅटर बनवलं तेव्हा थोडंसं पातळसर होतं. आता यातलं मॉइश्चर बऱ्यापैकी ॲब्झॉर्ब झालेलं आहे रव्यामध्ये. आता यामध्ये आपण इनो घालूयात. इनो घातलं की त्यावर 1 चमचाभर पाणी घालायचं, म्हणजे ते ॲक्टिवेट व्हायला सुरुवात होते. आणि हे मिसळून व्यवस्थित असं हे मिसळून झालं की माझ्याकडे हे इडलीचं ट्रे आहे. हे तेल लावून मी ग्रीस केलेले आहेत. यामध्ये हे बॅटर भरायचं. या ठिकाणी इडली पात्र मी भरून ठेवलेले आहेत. साधारण 1 कप रव्यात 10 इडली व्यवस्थित बनतात. आता हे जे आहे इडली पात्र, जेव्हा आपण अरेंज करतो तेव्हा वरची इडलीचं जे मोल्ड आहे तो असा क्रॉस करायचा, जेणेकरून जी खालची इडली जर फुगली तर त्या वरच्या स्टँडला अटॅच नाही होणार. तर हे असं क्रिस क्रॉस करून ठेवायचं, म्हणजे हे जे मधले स्पेस आहे हे खालच्या इडलीला राईस होण्यासाठी मदत करते आणि ती वरच्या मोल्डला चिकटत नाही. तर इथे इडली पात्रात पाणी गरम करून घेतलेलं आहे मी. हे इडली स्टँड ठेवायचं आणि मध्यमाचं 15 ते 20 मिनिट आपण या इडल्या स्टीम करून घेऊया. या ठिकाणी मध्यमाचेवर इडली मी स्टीम करून घेतली 20 मिनिट. आता हे चेक करूत. बा, खूप व्यवस्थित अशी फुगली आहे इडली. तुम्ही बघू शकता हे फुगल्यात इडल्या, पण त्याच वेळेला या खालच्या प्लेटला कुठेही चिकटलेलं नाही आहे. आता एक जस्ट 5 मिनिट हे थंड करून घेऊयात. इडली थंड झाली की एखादी सुरी घ्यायची किंवा चमचा घ्यायचा. आधी असं कडेने गोल फिरवून घ्यायचं. परफेक्ट, किती व्यवस्थित फुगले तुम्ही बघू शकता.
तुम्ही पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असाल आणि तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर तुमच्या माहितीकरता हे जे मधुराज रेसिपी मराठी लिहिलं आहे त्याच्या पुढे लाल रंगामध्ये सबस्क्राईबचं आयकॉन दिसेल, ते क्लिक करून एक बेलचं पण आयकॉन दिसेल, ते पण क्लिक करायचं. एक तर सबस्क्रिप्शनला काहीही चार्जेस नाही आहेत आणि त्याचबरोबर हे जर तुम्ही केलं तर या ज्या रेसिपीज मी अपलोड करत असते सोमवार बुधवार शुक्रवार शनिवार सकाळी बरोबर 11 वाजता या रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही कुठलीच रेसिपी मिस नाही करणार. तर आज वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप 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 मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा टुमटुमीत रेसिपीवर. तोपर्यंत मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात रहा.